रामकृष्ण हरी मंडळी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा. भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने. तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा आणि या गाजलेल्या चॅनल वर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील. तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा.
संसारी दयावंत जी अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. चालू असणार आपला हा भक्ती उत्सव सद्गुरु काकांचं पुण्यस्मरण, त्यानिमित्ताने चालणारी नामसाधना. या नामसाधनेचा आजचा हा दिवस 14वा आहे बरं का. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तिप्रण माऊली महाराज मोडेकर यांच्या नियोजनाने भव्यदिव्य असा नामचिंतन सोहळा आपल्या आश्रमात पार पडत आहे. आपल्या तर कीर्तनाची वेळ फक्त 15 मिनिटाची बरं का, तरी पण 7 मिनटं कीर्तन मी करणार आहे. अर्धच करतो, ते 15 मिनटं खरं म्हणले पण 7 मिनटं करतो. कीर्तनकार भरपूर आहेत, समय प्रत्येकाला कळला पाहिजे. बुडाला बुडाला दयावंत जी अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. सर्व कीर्तनकार मंडळींनी संतांची व्याख्या आपापल्या बरका बुद्धीप्रमाणे या ठिकाणी मांडलेली आहे. संत कोणाला म्हणतात, संत खरे कसे असतात, आता बरेचसे मुद्दे भरपूर आहेत पण मला असं वाटतं संत कसे असतात हे जर पाहण्याकरता आपण प्रयत्न केला तर काय करा, फक्त उदाहरण पहा आमच्या मोडेकर महाराजांचं बरका मंडळी संत कसे असतात ते दयावंत जी अंतरी त्यांचा मुद्दा माऊलीचा. आता वास्तविक पाहता माऊली महाराज मोडेकर आणि मी हा संबंध आजकालचा नाही बरं का. ते प्रमाणे बाळ आपल्या कीर्तनात कल्याच्या कीर्तनातलं ठाईचे नवे न हो गडी बरं का, आजकालचे नाही म्हणजे जुन्या काळचे असे बरेचसे प्रसंग आहेत. आज 23 वर्षापासून आमचा संबंध आहे बरं का माऊलीचा आमचा, पण एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे माऊली म्हणजे. आताच नाही, त्यांना बालपणी इच्छा होती देव प्राप्त करून घ्यायची. त्या पाचेगावला मानधणीला रेप्याला मग 70 सोबत राहायचो बरं का. काका तेव्हा भजन म्हणायचे, असे 5-6 गाव होते. अक्षरशः मोडेकर माऊली आणि मी त्यांच्या ताईसाहेबाचं गाव आहे ओडगाव वैद्य. त्या गावामध्ये कशानं गेलो होतो आपण, ट्रकनं बरं का. महाराजांनी मी जिंतूरनं बसलो होतो ट्रकनं, तेव्हाचा आमचा परिचय आहे. आणि तेव्हापासून त्यांची इच्छा आहे कशाची, फक्त भगवान भेटण्याची बरं का. महाराज तेव्हा मला म्हणायचे दत्ता महाराज माझी इच्छा आहे मला देव भेटला पाहिजे. कधी बालपणी त्या काळामध्ये म्हणायचे, मलाच नाही कोणलाही म्हणायचे अहो मला भगवान भेटला पाहिजे. त्यांच्याकरता कथेमध्ये प्रमाणे पहा बुडाला बुडाला वाटे जे जे भेटी तयाशी देव कृपा करील मज आणि काय लाज राखील, अशी इच्छा आमच्या माऊलींची होती. पण सध्या आता माऊलीला भगवानही भेटला म्हणण्यापेक्षा आमची माऊली कोण झाली सध्या आता देव देव बनले बरं का मंडळी. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हा संपूर्ण समाज जमलाय कोणामुळं, फक्त महाराजांच्या वाचेमुळं महाराजांच्या बोलण्यामुळं. तुम्हाला काय सांगावं, आमच्या काकांनी आणि आमच्या आईसाहेबांनी काय पुण्य केलं असेल महाराज, असं रत्न ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांनी किती मोठं पुण्य केलं असेल, त्यांच्या वडिलाची किती मोठी पुण्य असेल. आज माऊलीच्या जीवनामध्ये एवढं पुण्य व्हायले की पुण्याची गणना कोण करी. अन्नदान नामचिंतन भजन वैष्णव कोणला म्हणो, वैष्णवाची व्याख्या आहे. वैष्णव म्हटला घरी काय वाजलं पाहिजे काळ, अशी व्याख्या आहे. वैष्णव घरी
जन्मा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ नाम चिंतन अन्नदान का असं का करतो बरं का फक्त आमच्या महाराजांच्यामुळे आणि म्हणून बोलण्याकरता वेळ भरपूर आपल्याला अजिबात नसल्यामुळं एकच मुद्दा म्हणतो फार महत्त्वाचा होतो आणि शेवट संपवतो पहा तो मुद्दा असा आहे फार श्रद्धा आहे महाराजांची आपल्यावर का गुरुवर निष्ठा आहे हे की नाही आणि शास्त्र असं म्हणतं जी व्यक्ती गुरुवर श्रद्धा ठेवते का अशा व्यक्तीचा काही होत नसते असं दोहा आहे कबीराचा माफ करा तो दोहा नमस सांगायला पाहिजे तरी पण बोलतो कबीरजी म्हणतात जितने तारे गगन मे उतने शत्रु होय एक कृपा करे एक रघु गुरुराज तो बाल न बाका होय कबीरजी म्हणतात फार कृपा आहे आमच्या महाराज कोणाची मध्ये काय गुरु महाराजांची त्यामुळं हे जीवन असं बनलेलं धन्य की पाहायचं का म्हटलं नाही तर पुण्याची गणना कोण करी असं आमच्या महाराजांचं कार्य आहे आणि सध्या आता 10-5 वर्ष परमार्थ आपण केला असं प्रत्येकाला वाटतं बरं का की संतपणा माझी अंगी आला मी संत बनलो असं प्रत्येकाला वाटतंय पण कबीरजी म्हणतात मला संत म्हणा असं म्हणणं फार बरं वाटतंय पण वागणं सोपं आहे का वागणं सोपं अजिबात नसतं एक दोहा आहे कबीराचा तेवढा म्हणतो आणि शेवट संपवतो कबीरजी म्हणतात संत संत तो सब कहलाते कठीण संत का पंथ काय काय ध्यान द्या हो संत संत तो सब कहलाते कठिन संत का पंथ काम क्रोध को जिता नहीं संत नहीं ओ जंत ढोबार रामकृष्ण हरी मंडळी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा आणि या गाजलेल्या चॅनलवर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा.